संगमनेरमधील अकोला नाका ते राजापूर रस्त्याला जोडणाऱ्या म्हाळुंगे नदीवरील पुलाला गुरुवारी सकाळी मधोमध भगदाड पडल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान नदीला आलेल्या पुरामुळे संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 3 जलवाहिन्याही तुटल्याने शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा झाला नाही. म्हाळुंगे नदीला 10 वर्षानंतर प्रथमच मोठा पूर आला. कालही पुराचं पाणी ओसरलं नव्हतं. आजही ती वेगाने वाहत होती. त्यातच अकोले रोडवरील राजापूर मार्गावरील पुलाला मधोमध मोठे भगदाड पडले, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर.